पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने खेलो युवा स्पोर्ट्स मुवमेंट या शीर्षकाखाली फुटबॉल, खो खो, कबड्डी, हॉलीबॉल अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धांच्या पोस्टरचे अनावरण भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी काळुंद्री येथील गणेश मंदिरामध्ये करण्यात आले. समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नेते परेश ठाकूर यांना क्रीडा क्षेत्राची आवड आहे. मॅरेथॉन, टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, फुटबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धांचे ते भव्य आणि उत्कृष्ट नियोजनात आयोजन करीत असतात. त्यांची क्रीडाविषयी आत्मीयता पाहता त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने खेलो युवा स्पोर्ट्स मुवमेंट या शीर्षकाखाली फुटबॉल, खो खो, कबड्डी, हॉलीबॉल अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने 17 व 18 मे रोजी कामोठे येथे तालुकास्तरीय कबड्डी लीग, 20 मे रोजी कळंबोली येथे जिल्हास्तरीय खो खो, तसेच खारघर येथे हॉलीबॉल, 20 व 21 मे रोजी पनवेल येथे फुटबॉल स्पर्धा अशा सर्व प्रकाश झोतात आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान काळुंद्री येथील गणेश मंदिरामध्ये या स्पर्धांच्या पोस्टरचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला असून भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्यांचे अनावरण झाले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तेजस कानपिळे, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, विशाल म्हस्कर, खांदा कॉलनी शहर अध्यक्ष अभिषेक भोपी, देवांशू प्रभाळे, शुभम कांबळे, ऋषिकेश साबळे, नितेश पाटील, अक्षय लोखंडे, अतुल पाटील, गौरव नाईक, निशांत सिंग, मनीष अग्रहरी, सोनी सिंग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.